नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अविनाश मेमाने, मेमाने कृषी दीपे या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, मेमाने कृषी दीपे आमच्या यूट्यूब चॅनल तुम्हाला गुलाब, गुलचडी, शेवंती, आष्टर, झेंडू सर्व फुलपिकाचं मार्गदर्शन आपल्या चॅनल उपलब्ध असतं. आज मी तुम्हाला असा एक प्लॉट दाखवतोय झेंडूचा की तो कलकत्ता सेगमेंट टाईप येतो, म्हणजे थोडक्यात मीडियम फुल येतं त्याचं. आणि मार्केटमध्ये जर तुम्ही आता पुढं पाहिलं, पुढं श्रावण महिना आहे, पुढं गणपती येणार आहे, आणि श्रावण आणि गणपतीसाठी बऱ्यापैकी तुमची छोटी छोटी फुलाला मार्केटमध्ये मागणी चांगली असते. तर ह्याच व्हरायटीची स्पेसिफिकेशन काय आहे किंवा मार्केटमध्ये याची विक्री कशी होते किंवा ह्या ही जी व्हरायटी आहे, व्हरायटीची लागवड शेतकरी मित्रांनी कधी केली पाहिजे, अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील. चला तर मग सुरुवात करूया. जे झेंडू उत्पादक शेतकरी, ते काही शेतकरी 12 महिने झेंडूची लागवड करतात, काही सीझनेबल लागवड करतात, तर काही शेतकरी फक्त सणावाराला झेंडूची लागवड करत असतात. शेतकरी मित्रांनो, या प्राईम ऑरेंज आर्डो सीडचा हा प्राईम ऑरेंज म्हणून झेंडू कलकत्ता सेगमेंट म्हणला, तर याची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण डायरेक्ट कंपनीची प्रतिनिधीशी आपण संवाद साधणार आहे. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा. माझं नाव सुहास होरे सर. मला सांगा, ही जी आर्डो सीडची प्राईम ऑरेंज म्हणून झेंडूची व्हरायटी, ह्याची स्पेसिफिकेशन असतील किंवा ही संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना सांगा. सर, पाहू शकता की प्राईम ऑरेंज हा जे एक नंबर आपलं बघू शकतो, ऑरेंज आपल्या ऑरेंज सीडने गेले 5 वर्ष झाले मार्केटमध्ये आणलेलं आहे. त्या फुलाचं वैशिष्ट्य किंवा ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं की सर, आपल्या ह्या व्हरायटीचं जी झाडाची साईज आहे ती एकसारख्या प्रमाणात, म्हणजे कोणतेही रोप तुम्ही बघितलं त्याची हाईट सर्व एकसारख्या प्रमाणात, म्हणजे बारीक मोठं काय त्रास नसते. त्याचबरोबर हे उजे फुल जे असते हे फुल कॉम्पॅक्ट साईजचं फुल असते, म्हणजे लांबच्या मार्केट देखील तुम्ही गेला तर हे जे फुल असते चांगलं व टिकाऊ राहतं, हे गोल्ड सेगमेंट फॉल येते. त्याचबरोबर ह्याचा रोगाला कमी पडणारी बळी आहे. या व्हरायटी असं वैशिष्ट्य म्हणजे याची संख्या जास्त असते, त्यामुळे तुम्हाला कळी संख्या जास्त येणार, उत्पन्न जास्त येणार. त्याचबरोबर आपण पाहू शकतो की ही व्हरायटी तुम्ही सर्व सीझन मध्ये लावू शकता. त्याचबरोबर कसं असते, एखाद्या आपण बघू शकता की ह्या व्हरायटीमध्ये मेलचं म्हणजे सिंगल पाकळीचं प्रमाण फक्त 2% आपल्याकडे आहे. परंतु जर एखादा शेतकरी तुम्ही मार्च किंवा एप्रिल मध्ये जर ही जी लागवड केली तर ह्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता, कारण की सुरुवातीला तुम्हाला ह्याचं प्रमाण 2% असेल. जसजसं तुमचं तोडा वाढत जाईल, म्हणजे 5 तोडं 7 तोडं 7 तोडं वाढत जाईल, तोडं वाढत जाईल तसं तुम्हाला फुल वरून चांगलं असेल, पण खालून सिंगल पाकळीवर गेले असेल आणि मेलचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं असेल. मला सांगा, तो प्राईम ऑरेंज झेंडू आहे आर्डो सीडवाल्यांचं, तर लागवडीचा हंगाम आणि जमिनीचा प्रकार दोन गोष्टी मॅटर करतात. कारण का तुमचा जमिनीचा प्रकार कसा आहे त्याच्यावर तुमची युनिफॉर्म साईज, म्हणजे एकसारखे फुटवे किंवा एकसारखी उंची, हे तुमचा जमिनीचा प्रकार. दुसरी गोष्ट लागवडीचं अंतर, ह्या दोन गोष्टी त्यामध्ये मॅटर करतात. आणि तिसरा तुमचा लागवडीचा हंगाम, म्हणजे लागवडीचा हंगाम, जमिनीचा प्रकार आणि लागवडीचं अंतर, ह्या तीन गोष्टी ह्या व्हरायटीमध्ये मॅनेजमेंट, ह्या तीन गोष्टी मॅनेज कशा केल्या पाहिजेत. बरोबर आहे सर. आता आपण पाहू शकतो की हंगाम हा बघितला तर आपण हंगाम हा सर्व चालतो, म्हणजे शक्यतो जास्त तुम्ही जून पासून डिसेंबर पर्यंत किंवा मार्च पर्यंत चालतं. बरोबर. मार्च एप्रिल मध्ये शक्यतो लागवड प्राईम ऑरेंजची करूच नाही, पण केली तर आपल्या ह्याच्यावर तुम्ही सिंगल पाकळी प्रमाण त्याची वाढू शकता. त्याचबरोबर आपण पाहू शकता की आपले साधं जरी शेत असेल किंवा कमी ताकदी शेत असेल त्यात देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे येऊ शकतो. एखाद्या मल्चिंगवर लागवड केली तरी सुद्धा आपण या ठिकाणी चांगलं उत्पादन येऊ शकतो. 2 फूट सरीतला अंतर आपल्याला 5 फूट सरावचं लागते, 2 रोपातलं अंतर सरासरी 1.5 फूट लागतं. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी देखील या प्रकारे लागवडीचं असेल, खता पाण्याचं नियोजन योग्य प्रकारे केलं तर नक्कीच चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकतो. म्हणजे तुमचा करपा वगैरे असेल, थ्रिप्स असेल किंवा खालून लागवड सोडायचं असेल, योग्य प्रमाण नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला उत्पादन चांगलं मिळू शकतं. आता महत्वाचा प्रश्न काय होतं की थोडा कलकत्ता सेगमेंट टाईप आहे प्राईम ऑरेंज. बरोबर. तर महत्वाचा विषय आला की काय होतं की कलकत्त्यामध्ये काय होतं, थोडासा व्हायरसचा प्रादुर्भाव या व्हरायटीमध्ये जास्त राहतो कलकत्ता टाईपमध्ये. तर या प्राईम ऑरेंजच्या व्हरायटीला व्हायरसचा प्रादुर्भाव कसा आहे आणि व्हायरसचं मॅनेजमेंट शेतकरी कशा पद्धतीने करतात किंवा कशा पद्धतीने करायला पाहिजे. नाही सर, ते मग मी म्हटलं त्याप्रमाणेच, आता या व्हायरसचं प्रमाण याला कमी आहे, अतिशय कमी आहे. व्हायरसला तुम्ही चांगल्या प्रकारे नियोजन केलं तर व्हायरस याला प्रमाण मुळात कमी आहे. याला येऊ शकतो तुम्हाला ते म्हणलं, मगाशी म्हणलं त्याप्रमाणे सिंगल पाकळीचं प्रमाण ते तुम्हाला जास्त केव्हा त्रास करेल, जेव्हा तुम्ही मार्च व एप्रिल या काळात जेव्हा तुम्ही जास्त लागवड केल्या तर तुम्हाला ते जे 5-7 तोडं झाल्यानंतर त्याचं प्रमाण वाढलेलं असेल. इतर ह्या दुसरा प्रॉब्लेम काही विषय नाहीये. रोपाची संख्या चांगली आहे, क्वालिटी चांगली, त्या बॉल सेगमेंट येतो, लांबच्या मार्केटला चांगला चालणार आहे, त्यामुळे क्वालिटी एक नंबर. मला सांगा, फुलाचं सरासरी वजन आणि एकरी उत्पादन, नंबर ऑफ प्लांट्स एकरामध्ये किती बसले पाहिजे, एका फुलाचं सरासरी वजन आणि एकरी उत्पादन, ह्या गोष्टी शेतकऱ्याला सांगा. तर पाहू शकतो आपण एकरी उत्पादन म्हणजे ते शेतकऱ्यावर बऱ्यापैकी अवलंबून असतो, शेतकरी कसा प्लॅनिंग करतो. तसं पाहू शकता की आपण सरासरी फुलाचं वजन 15-20 ग्रॅम जास्त वजन असतं. प्लांट संख्या तुम्ही म्हणला विचार केला तर एकरी कमीत कमी आमच्या हिशोबाप्रमाणे 10,000 प्लांट हे लागलेच पाहिजे. 10,000 प्लांट यासाठी लावायचं तुम्ही
प्लांट जास्त लावले तर त्या तरी देखील सुद्धा तुम्हाला त्याचा फुटवा वाढू शकतो, झाडाची साईज वाढू शकते, प्रोड्यूस तुम्हाला उत्पन्न चांगले मिळू शकतं. त्याचबरोबर तुम्ही चांगली खताचं नियोजन शेतकऱ्यांचं चांगलं केलं, रोगराईचं जर नियोजन चांगलं केलं तर नक्कीच तुम्हाला यातून चांगला फायदा व चांगला नफा मिळून जाईल. फुलाचं सरासरी वजन किती सांगितलं तुम्ही? फुला सरासरी वजन आपल्या सर 15 ग्रॅम ते 20 ग्रॅम. आणि एका झाडापासून उत्पादन? एका झाडापासून उत्पादन सर तुम्हाला नाही म्हटलं तरी 1.5 किलो ते 2 किलो उत्पादन तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. शेतकरी मित्रांनो, तुम्ही सुद्धा झेंडू उत्पादक शेतकरी असाल आणि झेंडू लावायचा विचार करत असाल तर तुम्ही आर्डो सीडचा प्राईम ऑरेंज या झेंडूची लागवड करू शकता. आणि शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला प्राईम ऑरेंज या झेंडूची रोप मागवायचे असेल, स्क्रीनवर नंबर दिला आहे कंपनी प्रतिनिधीचा, ऑफिसचा नंबर दिला, त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. आणि कधीही तुम्ही घर बसल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये तुम्ही घर बसल्या रोपे मागू शकता. शेतकरी मित्रांनो, झेंडू पिकाविषयी, व्हरायटीविषयी किंवा लागवडीविषयी असेल किंवा रोकिडीविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.